नमस्कार. प्रकाश पेटकर यांनी आज 22 एप्रिल रोजी फेसबुकवर टाकलेली पोस्ट मी वाचते आहे. प्रकाश लिहितात, आप्पा गेले, बाप माणूस गेला. गोष्ट असेल 41 वर्षांपूर्वीची. कॉलेजमधल्या सुहास वैद्यशी ओळख झाली होती. अत्यंत साधा सरळ असलेला सुहास अगदी अल्पावधीतच खूप जवळचा मित्र झाला. कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणींचा एक छोटासा ग्रुप झाला. 1980 मधले दिवस ते, अगदी साधे. आम्ही बहुतेक सगळी मराठी मुलं निम्न मध्यम वर्गातले. सगळ्यांचीच परिस्थिती तशी बेताचीच. म्हणजे कॉलेजजवळचा क्षुधा शांती या अगदी साध्या हॉटेलात कधीतरी एखाद मिसळपाव दोघात खाल्ला जात असे. हळूहळू आम्ही सुहासच्या डोंबिवलीच्या टिळकनगरमधल्या घरी जायला लागलो. बैठ घर, समोर अंगण, गॅलरी. घर चांगलंच स्मरत आहे, पण बहुतेक 2 मोठ्या खोल्या असाव्यात. सुहासचं घर अगदी प्रेमळ होतं. आई बाबा खूप प्रेमळ. त्यांचं घर कधी परकं वाटलं नाही. काही दिवसातच मैत्रीचे बंद घट्ट होत गेले. मैत्री अगदी जीवाभावाची झाली. सुहासची आई त्याच दरम्यान बहुतेक 1980-81 साली गेली असावी. सुहास त्यावेळी जेमतेम 18-19 वर्षांचा, तर संदीप 13-14 वर्षांचा असेल. आम्ही नंतरही सुहासच्या घरी जात राहिलो. त्यावेळी आप्पा आमचं स्वागत खूप प्रेमाने करायचे. घरी सगळं करायचे. घर कायम लखलखीत, स्वच्छ, नीटनेटकं असायचं. सकाळच्या न्याहारीपासून रात्रीच्या जेवणापर्यंत तेच सगळं करायचे. त्यावेळेस ते रेल्वेत नोकरीला होते. असतील 85 आसपास. मध्यम उंची, गोरा रंग, मध्यम बांधा. मला नीट माहीत नाही, पण बहुतेक रोज व्यायाम करत असणार. चेहरा अतिशय समंजस आणि मृदू. वागण्या बोलण्यात नेहमीच प्रेमळ भाव. घरी सगळी जबाबदारी असून सुद्धा आप्पा अनेक छंद जोपासत. संगीतात त्यांना चांगलाच रस होता. नाटक ही त्यांची खरी आवड होती. नियमितपणे नाटकात काम करायचे. मी त्यांचे बरेच फोटो बघितले आहेत. एखादा अनोळखी घरी आला तर त्याला अजिबात कळणार नाही की घरात स्त्री नाही. सुहासची आई गेल्यावर आप्पा असं घर ठेवत. आमचं लग्न होऊन आम्ही पहिल्यांदा सुहासकडे गेलो तेव्हा तर आप्पांनी कमाल केली. अंजलीची ओटी भरली. म्हणजे सुहासची आई असती तर ओटीसाठी जे जे लागतं ते त्यांनी आणून ठेवलं होतं. ही गोष्ट कोणी कसं विसरेल. दुसरी एक गोष्ट मला कायम प्रभावित करत आली आहे, ती म्हणजे त्यांचं अतिशय प्रेमळ आणि उबदार कौटुंबिक संबंध. भावा बहिणींशी, सगळ्या कुटुंबाशी इतके घट्ट प्रेमळ संबंध मी तरी दुसरीकडे आजवर कुठे पाहिले नाहीत. भावाभावात एकमेकांविषयी इतकं प्रेम खरंच मी नाही बघितलं अजून तरी इतकं. कौटुंबिक कार्यक्रमांना, गणपतीला सगळे जमले की घराच्या भिंती देखील ओल्या होत असाव्यात, इतकं त्यांचं प्रेम वाहू लागे. मी स्वतः प्रत्यक्ष अनेकदा बघितलं आहे. सर्वसाधारणपणे भावजया, नंदा यांचं एकमेकांची पटत नसल्याने घरात एवढं प्रेम सरवत नाही. पण वैद्यांच्या घरातल्या स्त्रिया देखील तशाच समंजस आणि प्रेमळ. साहजिकच या प्रेमाचा वारसा पुढच्या पिढीत तसाच्या तसा चालू राहिला. कॉलेज संपलं. सगळे जगण्याच्या आपापल्या मार्गावर चालायला लागले. भेटीगाठी कमी कमी होत गेल्या. सगळ्यांची लग्न झाली, मुलंबाळं झाली. मैत्रीचे बंध मात्र घट्ट राहिले. उज्ज्वला सुहासच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आप्पा भेटले होते. आप्पांच्या चेहऱ्यावर सतत प्रेमळपणा आता अजूनच सुंदर दिसत होता. चेहऱ्यावर, डोळ्यांमध्ये माया दुथडी भरून वाहत होती. सगळेच थोड्याशा आठवणी सांगत होते. मी बोलायला गेलो. वर्जे लिहिलं आहे त्याबद्दल थोडंसं बोललो. गाण्याच्या कार्यक्रमाला बसावेत तसे सगळे खुर्चीत बसले होते. मी नंतर आप्पांविषयी, त्यांच्या आवडींविषयी बोललो. शेवटी मी म्हटलं की केदारशी वागताना नेहमीच आप्पांना आठवत असतो. आप्पा जसे सुहास संदीपशी वडील म्हणून वागले, तसं थोडं तरी मला माझ्या मुलाशी वागता आलं पाहिजे अशी मी नेहमी प्रार्थना करत असतो. आप्पा म्हणजे वडील कसे असावेत याची सुंदर प्रतिमा आहे. आप्पा पहिल्या रांगेत बसले होते. माझं ते बोलणं ऐकताना त्यांच्या डोळ्यातून अखंड धारा वाहत होत्या. मी बोलणं संपवलं आणि त्यांना भर सभागृहात वाकून नमस्कार केला. कविवर्य बोरकरांच्या या ओळी या प्रसंगी अशा गोष्टींचा फार मोठा प्रत्यय देतात. कवी म्हणतात, जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो.
जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो चराचराचे हो उन जीवन स्नेहासम पाजळले हो जीवन त्यांना कळले हो। ऑक्टोबर 2016 आम्ही हैदराबादला गेलो। सिद्धीच्या लग्नात मी हैदराबादहून आलो होतो तेव्हा भेट झाली। त्यानंतर काही डोंबिवलीला जाणं झालं नाही। मुंबईला परत येऊनही आता 2 वर्ष होतील, पण काही ना काही कारणानं त्यांना भेटायला जाता आलं नाही। जरी हिंडते फिरते असले तरी वयोमानाप्रमाणे त्यांची प्रकृती थोडीशी नाजूकच झाली होती। 2-1 महिन्यांपूर्वी 15 दिवसात गाडी घेऊन मी 2 वेळा डोंबिवली पूर्वेला गेलो। दोन्ही वेळेला काहीतरी महत्त्वाची कामं होती, घाई गडबड होती, खरं तर जाऊ शकलो असतो, पण आपणा निवंत भेटायचं होतं, जाऊया पुढच्या 15 वड्यात असं म्हणतो आणि नाहीच गेले। बाहेर अतिशय वाईट परिस्थिती होत गेली। काल आप्पा गेले। मधुसूदन विष्णू वैद्य नावाचा देवाने अगदी 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 खास खडवलेला माणूस, वडील माणूस गेला असं अगदी क्वचित घडत असेल। आप्पांची तब्येत वयोमानाप्रमाणे थोडी कमकुवत झाल्याने त्यांच्या थोरल्या सुनेनं म्हणजे उज्ज्वलानं आपली चांगली नोकरी सोडली निव्वळ आप्पांना सोबत मिळावे म्हणून। आमचं आप्पांना भेटणं, त्यांचा तो अनमोल असा आशीर्वाद घेणं सगळं राहिलं। सुहास्तकाल निरोप आला। आप्पा गेले, मन खरंच खूप सुन्न झालं। अशी खरी प्रेमळ, मायाळू, अतिशय समंजस वडील माणसं आता खूप दुर्मिळ आहेत। ही माणसं घरांना प्रेमानं मायेनं बांधून ठेवत असतात। आप्पासारखा वडील परत होणं कालपासून खूप हरवल्याची भावना मन व्यापून टाकते आहे। आप्पांचं विस्मरण ह्या जन्मी अशक्य। त्यांना खूप खूप आदराने नमस्कार। प्रकाश पेटकर।